नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो होणार आहे आपला केसांना आपण तेल कसं लावलं पाहिजे, तेल कोणतं लावलं पाहिजे, किती वेळ लावलं पाहिजे, रात्री लावलं पाहिजे की सकाळी लावलं पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची तुमचे जे उत्तरं आहेत मी आज देणार आहे। कारण की मी हेअर ऑईल बनवलं होतं आणि त्या म्हणजे दोन व्हिडिओ बनवले होते हेअर ऑईलचे आणि त्यावरती इतके सारे कमेंट्स होते, प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जे आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर तेल कसं लावायचं, म्हणजे तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। डोक्याला तेल लावण्यासाठी किंवा केसांना तेल लावण्यासाठी अगोदर आपल्याला हवं तितकं तेल काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये। तर एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर इथं मी कोणतं तेल वापरते हा प्रश्न पडेल। तर मी तेल वापरते, मी घरी जे तेल बनवलेलं आहे ते वापरते। तर हे या तेलाची रेसिपी जी आहे ती चॅनलवर अपलोड केलेली आहे आणि त्याला तुम्ही खूप जास्त लाईक केलेलं आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा। तर 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे जे की केसांना चमकदार बनवतं, केसांमधला कोंडा घालवतं। आणि त्यानंतर 2 चमचे तेल घेतलेलं आहे जे पांढरे झालेले केस असतात ते काळे करणारं जे तेल आहे। या दोन्ही पण रेसिपी माझ्या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक परत सांगते दिलेली आहे। तर त्यानंतर गॅसवरती मी एक छोटी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय, पाणी गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर ही वाटी आपल्याला ठेवायची। कधीही ते केसांना तेल लावताना तेल हलकं गरम करूनच घ्यायचं, म्हणजे कोमट तेल आपल्या डोक्याला लावणं खूप महत्त्वाचं असतं। तर इथं तेल जे आहे ते कोमट झालेलं आहे, बोट बुडवून बघायचं आणि खूप जास्त गरमही करायचं नाहीये। तर तेल कोमट झालेलं आहे आणि आता लावायला सुरुवात करायची। तर इथं मी तेल घेतलेलं आहे, आता हे जे तेल आहे ते मी बनवलेलं आहे। तुम्हाला म्हणजे कोणतं तेल सूट होतं किंवा तुम्हाला कोणतं तेल चांगलं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात उत्तम असेल तर बनवणं शक्य असेल तर हे जे तेल आहे ते ट्राय करू शकता। व्हिडिओ जो आहे तो मी अगोदरच बनवून ठेवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जरूर चेक करा। तर 2 तेल यामध्ये आहेत। तर एक जे तेल आहे ते केस वाढण्यासाठी, कोंडा जाण्यासाठी, केस गळती बंद होण्यासाठी एक तेल आहे आणि दुसरं जे आहे ते पांढरे, थोडेसे जे पांढरे माझे केस झालेले आहेत ते कमी होण्यासाठी हे दुसरं तेल आहे। तर दोन्ही तेलाला मी मिक्स करून आता लावणार आहे। तर कसं लावायचं, तर मी तुम्हाला सांगितलं आत्ताच की तेल जे आहे ते गरम करून घेतलेले आणि तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला। तर तेल कोणतं वापरायचं, तर जे तुम्हाला सूट होतं, जे तुम्हाला योग्य वाटतं, जे तुम्ही वापरत आलाय किंवा जर चेंज करण्याची इच्छा असेल तर हे यूज करू शकता। नाही म्हणलं तर मग सरळ पॅराशूट घ्या किंवा साधं तेल घेऊ शकता, कोणतंही तिळाचं तेल घ्या, कोणतंही तेल घ्या। तर तुम्ही त्या तेलाला काय करायचंय, तर लावायचं कधी तेल, रात्री, शक्यतो रात्रीच्या वेळेस तुम्ही लावू शकता हे तेल। रात्री लावून सकाळी डोकं धुवून घ्यायचंय, जास्त वेळ आपल्याला डोक्यामध्ये तेल ठेवायचं नाहीये। तर रात्री जेव्हा लावचाल सकाळी उठून तुम्ही डोकं धुण्याचा प्रयत्न नक्की करा। जर तुमच्याकडे बिलकुलच वेळ नसेल तर काय करू शकता की 2-3 तास अगोदर तुम्ही तेल लावून ठेवू शकता आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवू शकता। तर हे झालं कधी लावायचं तेल, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं तेल लावायचं, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे कधी लावायचं, आता तिसरा प्रश्न, तर तेल लावण्याची योग्य पद्धत कोणती। तर तेल आता बघा, सगळ्यात अगोदर आपले जे केस असतात कंगवा करायचा, मोठ्या दाताच्या कंगव्याने कंगवा करून घ्यायचा व्यवस्थित। दोन पार्ट करायचे, जर तुम्ही स्वतः लावत असाल तर या पद्धतीनं केसांचे 2 भाग करून घ्यायचे। आणि हे जे तेल आहे आता कोमट तेल आहे, तर कोमट केलेलं आपल्याला तेल लावायचंय। कसं लावायचंय, बोटाच्या मदतीने, या पद्धतीने बोटावर तेल घ्यायचं आणि या पद्धतीनं एका भागाला तुम्ही लावू शकता। पण लक्षात ठेवायचंय नख वगैरे स्किनला, म्हणजे आपल्या स्काल्पला लागू द्यायचे नाहीयेत या पद्धतीनं। जर कोणी मदतीला असेल तर चांगली गोष्ट आहे, पण कोणी मदतीला नसेल तर या पद्धतीने तुम्हाला
तेल लावायचं आहे, तेल लावत लावत या पद्धतीने हळूवार म्हणजे हलक्या हाताने तेल लावायचं आहे आणि हलक्या हाताने मसाज करायचंय. तर मी लावून घेते. तर आता सर्व बाजूंनी मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय, खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे, मसाज स्टार्ट करायचा आहे. तर मसाज ही आपल्याला हलक्या हाताने या पद्धतीने करायचं आहे आणि आपण केस जे आहेत ते या पद्धतीने खालच्या दिशेने सोडायचे आणि त्यानंतर थोडंसं परत तेल लावायचं आणि मसाज करत करत या पद्धतीनं पूर्ण आपली आपल्या केसांना आणि आपल्या स्काल्पला मसाज द्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं पॅक करायचेत केस. तर आता आपलं सगळं व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे, तेल लावल्यानंतर व्यवस्थित मसाज केलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीनं पॅक करायचे आहेत केस, किंवा तुम्ही वेणीही घालू शकता. तर यानंतर तुम्ही हवं तर तुमच्यामध्ये म्हणजे कोंड्याचा प्रॉब्लेम वगैरे जास्त असेल, तर तुम्हाला मुळांना थोडीशी वाफ द्यावी अशी वाटत असेल, तर यावरती गरम पाण्यामध्ये टॉवेल भिजवायचा आणि तुम्ही याला थोड्या वेळासाठी 10-15 मिनिटासाठी गुंडाळून ठेवू शकता. पण आता मला काही आवश्यकता वाटत नाहीये, मी ऑइलिंग चांगलं केलंय, मसाज चांगला केलाय आणि जवळपास माझा जो कोंड्याचा प्रॉब्लेम होता तो कमी झालाय, त्यामुळे मला आता आवश्यकता वाटत नाहीये की मी परत टॉवेल वगैरे गुंडाळून ठेवावं, त्यामुळे मी काय आता टॉवेल गुंडाळून ठेवणार नाहीये. तर सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील आशा करते आणि आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, विचारू शकता. तर या पद्धतीनं लावलेलं तेल मुळांपर्यंत पोहोचतं आणि मुळांचं पोषण म्हणजे केसांचं पोषण मुळापासून सुरुवात होते, त्यामुळे मुळांना तेल जे आहे ते लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता तेल लावलेलं आहे आणि उद्या सकाळी मी काय करणार, शॅम्पू करणार आहे. तर आशा करते हा व्हिडिओ समजला असेल, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तो तेल कसं बनवायचं हा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला खूप जास्त प्रेम तुम्ही दिलेलं आहे त्या व्हिडिओला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि परत आपण भेटणारच आहोत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. तर तोपर्यंत बाय.